श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राध्याय अकरावा श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे अवतार जाहले कैसी, विस्तारोनिया अम्हासी, सांगा स्वामी कृपामूर्ती। सिद्ध म्हणे ऐकवत्सा, अवतार झाला श्रीपाद कैसा, पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा, कथा सांगितली विप्रस्त्रीची। शनि प्रदोषी सर्वेश्वरासी, पूजित होती गुरु उपदेशी, देहवासना असता तियेसी, पंचत्व पावली तयवेळी। झाला जन्म पुढे तिसी, कारंजनगर उत्तरदेशी, वाजसनेय शाखेसी, विप्रकुळी जन्मली। जातक वर्तले तियेसी, नाम अंबा भवानी ऐसी, आरोपिती स्नेहेसी, माता पिता परियेसा। वर्धता माता पित्या गृही, वाढली कन्या अति स्नेही, विवाह करीती मोहोत्साही, देते विप्रासी तोची ग्रामी। शिवव्रती असे तो ब्राह्मण, नाम तया माधव जाण, त्यासी दिधली कन्यादान, अति प्रीती करुनिया। तया माधव विप्राघ्री, शुभाचारी होती नारी, वासना तिची पूर्वापरी, ईश्वर पूजा करितसे। पूजा करी ईश्वरासी, दंपत्ति उभय वर्ग एकमानसी, प्रदोष पूजा अति हर्षी, करिती भक्ति पुरस्सर। मंदवार त्रयोदशीसी, पूजा करीती अति विशेषी, संवत्सरे झाली षोडशी, अंतर्वत्नी झाली एक। मास तृतीय पंचमेसी, उत्साह करीती अनेक हर्षी, उत्तम डोहाळे होते तियासी, ब्रह्मज्ञान बोलतसे। ऐसे क्रमिता नवमासी, प्रसूत झाली शुभ दिवशी, पुत्र जाहला म्हणून हर्षी, निर्भर होती माता पिता। जन्म होताजी तो बाळक, ओंकार शब्द म्हणतसे अलौकिक, पाहुनी झाले तटस्थ लोक, अभिनव म्हणून तयेवेळी। जात कर्म करी तो ब्राह्मण, विप्रासी देत दक्षिणादान, ज्योतिषी सांगती सुलक्षण, लग्न सत्वर पाहुनिया। सांगती ज्योतिषी त्या द्विजासी, मुहूर्त बरवा असे विशेषी, कुमार होईल कारुण्य ऋषी, गुरु होई सकळिका। याचा अनुग्रह होईल जासी, तो वंद्य होईल विश्वासी, याचे वाक्य होईल प्रमाणेसी, चिंतामणी याचे चरण। अष्टही सिद्धी याचे दारी, ओळंगतील निरंतरी, नवनिधी याचे घरी, राहती ऐक द्विजोत्तमा। न होती यासी गृहिणी सूत, पूज्य होईल त्रिभुवनात, याचे दर्शन मात्रे पतीत, पुनीत होतील परियेसा। होईल हा अवतार पुरुषी, आम्हा दिसतसे भरवसी, संदेह न धरावा मानसी, म्हणोनी करती नमस्कार। सांगोनी गेले ब्राह्मण, माता पिता आनंद घन, दृष्टी लागेल म्हणून निंबलोण वोवाळीती। वार्ता फाकली नगरात, अभिनव देखिले म्हणत, उपजता बाळ ओंकार जपत, आश्चर्य म्हणती सकळ जन। नगर लोक इष्टमित्र, पहावया येति विचित्र, दृष्टी लागेल म्हणून मात्र, माता न दाखवी कवणासी। माया मोहे जनक जननी, बाळासी दृष्टी लागेल म्हणूनी, अंगारा लावीती मंत्रोणी, रक्षा बांधिती कृष्णसुते। परमात्मा अवतारी, दृष्टि केवी संचारी, लौकिक धर्म चमत्कारी, माता पिता संरक्षिती। वर्तता येणे परी, दिवस दहा झाली यावरी, नामकरण संस्कारी, ठेविता झाला जनक द्विजोत्तम। शालग्राम देव म्हणत, जन्म नाम झाले प्रख्यात, नाम नरहरी ऐसे म्हणत, उच्चार केला धर्म कर्मे। ममत्व थोर बाळकावरी, प्रतिपाळ करी प्रतिकरी, माता म्हणतसे येरी, न पुरे क्षीर बाळकासी। पतीसी म्हणे तये वेळा, स्तनी दूध थोडे बाळा, एखादी मिळवा का अबला, स्तनपान द्यावया, अथवा आणा अजा एक, आपुले स्तने न शमे भूक, ऐकोनी हासे बाळक, स्पर्श करी स्तनासी सव्य करे।
स्तनि स्पर्श होताची करा 32 धारा वाही क्षीर वस्त्र भिजोनी विचित्र वाहो लागे भूमिवरी विस्मय करती जनक जननी प्रकट न करीती गौप्य गुणी नमन करीती बाळकाचरणी माता होय खेळविती पाळण्या घालूनी बाळकासी पर्यंद गाई अतिहर्षी न राहे बाळक पाळणेसी सदा खेळे महिवरी वर्धता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी वर्धता झाला संवत्सरी न बोले बाळ कवणासवे माता बोलवी कुमरासी बोले शब्द ओंकारेसी चिंता करी तसे मानसी मुके होईल म्हणोनी पुसती जाण ज्योतिषासी बोल नई काय यासी उपाय असेल यास विशेषी म्हणोनी पुसे वेळोवेळी सांगती जाण ज्योतिषी आराधावे कुल देवतासी अर्कवारी अश्वत्थ परणेसी अन्न घालावे तिनी वेळा एक म्हणती होईल मुके यासी शिकवावे बरव्या विवेके बाळ बोल बोलू शके म्हणोनी सांगती विनोदे हासोनी ओंकार उच्चारी बाळ आणिक नेणे बोल केवळ विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनी एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणी ऐकता बोल सकळ जाणूनी न बोले कवण्या गुणे काही केली या न बोले सुता चिंता करीती माता पिता पुत्रासी जाहली वर्षे साता मुका झाला दैवयोगे सातवे वर्ष कुमरासी योग्य झाला मुंजीसी उसताती समस्त ब्राह्मणासी केवी करावे म्हणोनिया विप्र म्हणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयना वेगळा अष्टवरुषे होऊ नये माता पिता चिंता करीती उपदेशावे कवणेरिती मुका असे हा निश्चिती कैसे दैव झाले अम्हा कैसे दैव आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिवासी पूजले वाया झाले म्हणतसे ऐसे नाना परी देखा जननी करी महादुखा जवळी येऊनी बाळक संबोखीत मातेसी घरात जाऊनी तये वेळा घेऊनी आला लोखंड सबळा हाती धरताची निर्मळा झाले स्वर्ण 52 कशी आणोनी देतसे मातेसी विस्मय करी बहुवसी बोलावनी या पतीसी दाविती झाली तये वेळी गौप्य करीती तये वेळा मंदिरात नेले तया बाळा पाहती त्याची बाळ लीला आणि कलोह हाती देती अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व हेमी विश्वास धरिती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक मग पुत्राते अलिंगोनी विनविताती जनक जननी तू तारक शिरोमणी कारणिक पुरुष कूळ दीपका तुझे नि सर्वस्व लाधले बोलता आम्ही नाही ऐकले अज्ञान मायेने वेष्टिले मुके ऐसे म्हणो तुझ आमुचे मनीची वासना तुवा पुरवावी नंदना तुझे बोबडे बोल आपणा ऐकवावे पुत्र राया हास्य वदन तये वेळा यज्ञोपवीत दावी गळा कटी दखवी मौजी मेखला म्हणोनी दाखिवी मातेसी सज्ञा करोणी मातेसी दावी बाळ संतोषी मौजी बांधताची आपणासी येईल म्हणे बोल सकळ माता पिता संतोषती विद्वान ज्योतिषी पाचारिती व्रत बंध मुहूर्त पाहती सर्व आयती करिते झाले केली आयती बहुता परी रत्न खचित अलंकारी माया मोहे प्रीती करी समारंभ करिताती चतुर्वेदी ब्राह्मण येती शाखा परत्वे वेद पडती इष्ट सोयरे दाई जगाती समस्ताले तया भवना नाना परीचे शृंगार उभारिले मंडप अपार आनंद करीतसे द्विजवर अपार द्रव्य वेचितसे नगर लोक विस्मय करीती मुक पुत्रासी एवढी आयती
द्विजा लागली असे भ्रांति व्रथा करितो द्रव्यापुले इतुके वेचुनी पुत्रासी व्रत बंध करील परियेसी गायत्री केवी उपदेशी करील आचार कवणे परी एक म्हणती हो काल भलते मिष्टान्न अम्हासी मिळते देकार देतील हिरण्यवस्त्रे चाड नाही त्याचा मंत्रा ऐसे नाना परीचे लोक विचार करीती अनेक माता पित्या अत्यंत सुख देव देवक करिताती चौल कर्म येरे दिवसी भोजन चौल मणिसी पुनरपि अभ्यंग करुणी हर्षी यज्ञोपवीत धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करीती समस्त सहभोजन करावया ग्रहात घेऊन गेली माता भोजन करिता माते सवे निरोप घेतो एक भावे मौजी बंधन करावे म्हणून आला पित्याजवळी विधियुक्त मौंजी देखा बंधन केले त्या बाळका सुमुहूर्त आला तात्काळिका मंत्रोपदेशे करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता परियेसी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले गवणा पुढे गायत्री मंत्र कुमारासी होता भिक्षा घेऊनी आली माता वस्त्रभूषणे रत्न खचिता देती झाली तयावेळी पहिली भिक्षा घेऊनी करी आशीर्वचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणूनी उच्चारी आचार धर्मे वर्ततसे दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेदा इष्येत्वा लोक समस्त तटस्था माथा तुकिती तये वेळी तिसरी भिक्षा देता माता सामवेद पढे आता अग्न आया ही गायन करीत तिन्ही वेद म्हणतसे सभा समस्त विस्मय करी पिता हर्ष निर्भरी मुके बोल वेदचारी म्हणती होईल कारणिक याते म्हणो नये नर होईल देवाचा अवतार म्हणून करती नमस्कार जगद्गुरु म्हणोनिया इतुक्यावरी तो बाळक मातेसी म्हणतसे ऐक तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणोनिया नवेची बोल तुझे मिथ्या निर्धार झाला माझिया चित्ता निरोप द्यावा अम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचारावया अम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे परियेसा ऐकोनी पुत्राचे वचन दुखे दाटली अतिगहन उदके भरली लोचनी आली मूर्छना तये वेळी निर्जीव होनी क्षणेक करिती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक म्हणोनी केली आशा बहु आमुते रक्षिसी म्हणोनी होती आशा बहुमनी न बोलिसी अम्हा सवे याची गुणी मुके म्हणविसी आपणासी न ऐको कधी तुझे बोल आता ऐकता संतोष होईल ईश्वर पूजा झाली सफळ म्हणून विश्वास केला आम्ही ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे ती बाळिका अलिंगोनी कुमारका कृपा भाकी तये वेळी ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुखू अंतकरण अम्हा कारणे माते असे तू ते आणखी पुत्र चारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करिती मनोभावे तुवा आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणोनी मस्तकी ठेवित कर मग झाले जाती स्मरण पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता जाहली विस्मित श्रीपाद श्री वल्लभ स्वरूपात दिसतसे तो बाळक देखोनी माता तये वेळी नमन केले चरण कमळा श्रीपाद उठोनी अवलीळा सांगती गौप्य अवधारी ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी वो गुप्ती आम्ही संन्यासी असो यती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती
येणे परिजननी येसी गुरुमूर्ति सांगे विनयेसी पुनरपि विनवी पुत्रासी ऐका श्रोते एक चित्ते पुत्रासी विनवी तये वेळ माते सांडुनी तुम्ही जरी जाल आणिक कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्र राया धाकुटपणी तुम्ही तापस धर्मी कवण आहे हर्ष धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचर्य वर्षे बारा त्यावरी गृहस्थ धर्म बरा मुख्य असे वानप्रस्त तदनंतरा घडती पुण्ये अपरंपार मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अति समर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचर्य मार्ग ऐका पठन करावे वेदादिका विवाह होता गृहस्थनिका पुत्रादिक लाधावे यज्ञादिक कर्म साधुनिया तदनंतर संन्यास करणे न्याया येणे विधी अचरोनिया अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिये संतुष्ट वावी मनीची वासना पुरवावी तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य असे ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान ऐक नामधारका सुमने म्हणोनी सांगे सिद्धमुनी गंगाधराचा नंदन विनमितसे म्हणमून ते परी सा श्रोते जन श्री गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व ऐका सिद्धी सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे करूनी टीका सांगत असे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु नरहरी बाळचरित्र लीला वर्णनम नाम एकादशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।